हाँ भाई, हंगा किदे किदे ऍक्टिव्हिटीज चलता ते तुम्ही सांगता मातशे। हिंगा म्हटलं सर, आता मेन ते राफ्टिंग चलता, राफ्टिंग त्याच्यात कसे असता 5 किलोमीटर असता आणि 1 किलोमीटर असता। 5 किलोमीटर आणि कसे असता मीटर राफ्टिंग असता, म्हणजे 5 रॅपिड येतात तिथून, त्याच्यात 1300 रुपीज चार्ज असता। ओके, सो तुमका ते वयल्यानंतर हे फर्स्ट रॅपिड घातले तुमका, सकल अजून 4 रॅपिड असता, सो 4 रॅपिड तुम्ही डाऊन करून तुमका वेहिकलान घेऊन येतात तुम्ही। सो ते 1300 असता, सो ते 5 किलोमीटरचे मीटर राफ्टिंग म्हणतात, ते बी आपल्या इथे इन्क्लूड असता। आणि नेक्स्ट येतात तुमका ते ऑप्शन आले म्हणजे तितलो टाइम ना, शॉर्ट टाइम म्हणजे एक हाफ एन अवरात एकच रॅपिड मिळता। सो एक रॅपिड डाऊन करून तुम्ही येऊ शकता, ते रॅपिडाक 600 चार्ज असता पर हेड। सो तुम्ही हे वटेन विकलान वरता वय वयल्यान मागीर हे वटेन देवना आणता, सो वयल्यान धबधब्या वयल्यान वयल्यान ते वयता, रॅपिड्स असता न्ही, ते रॅपिडान तुमकां देवून तुमकां हे करू शकता तुम्ही। आणि तुमची पर नाईट किती असा स्टे? रूम असता सर, रूम असता, आता कसे एसी पॅकेज कशी असतात, एसी रूम असता, तिथून नाही डॉर्मेटरी असता, म्हणजे भुरगे डॉर्मेटरी ते तसे तसे असता। म्हणजे आता टेंट असता, टेंट बी असता, टेंट जायला टेंट घेऊ शकता। आता तुम्ही 2200 वयल्यान स्टार्ट ते तिथून तुमकां खंयचे खंयचे हाय लेवल मिडल लेवल ते जाय तुमकां तुम्ही घेऊ शकता। तिथून तुमकां ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड असता, ओके, 3 ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड असता, बोटिंग असता, स्विमिंग असता आणि कायाकिंग असता। सो त्याच्यानंतर नेक्स्ट तुमका ब्रेकफास्ट असता, लंच असता, डिनर असता, ओके, आरामात तुम्ही येऊन टाइम टू टाइम असता ते दुपारा जेवण असता एकांक आणि सांजे 9:30 चालू 9:30 पर्यंत। आता कसे मॉर्निंग टायमात एक ट्रॅकिंग रावता, म्हणजे माउंटेन चढ जे राहता ते बॅकवॉटर घेऊन वयता तुमका। कितले किलोमीटर वरता? 2-3 किलोमीटर वरता ते, ओके। सो तुमका बॅकवॉटर वरता आणि जे आमचे हॉर्न बील असा, सो ब्राह्मिनी काइट ते सगळे दाखवून आणता तुमका, बर्ड वॉचिंग वगैरे सगळे करता। ओके, सो तुम्ही येऊन विजिट करू शकता। तुमचे हजे नाव किती म्हटलं? फ्लायकॅचर ऍडव्हेंचर। फ्लायकॅचर ऍडव्हेंचर, सो तुमका हे किती आता फ्लायकॅचर ऍडव्हेंचर म्हटलं हिंगा जवळ जाता, हे आता वयरच जाता, इथला नी तो 100 मीटर जाता, सो रिव्हर बी जवळ जाता, ऍक्टिव्हिटीज करता तुमका बाहेर दूर वचपाची गरज ना। बरोबर, सो दूर तुम्ही जर दांडेलीन जर दूर खंय तर स्टे केलं 17-18 किलोमीटर 20 किलोमीटर तुमका वेहिकलान येऊकूच त्रास जाता, वचूकूच त्रास जाता। हे किती आता तुमचे जाय त्यांना करू जाता, आता हा सकाळी येले अर्धे केले ऍक्टिव्हिटी जेलो मागी आराम करून रेस्ट करून मागीर येऊन तुम्ही करू शकता। आता ऍक्टिव्हिटीज म्हटल्या काय येतात, आमगेले जॉर्बिंग म्हणून येतात, ते बॉल्स येतात ते भितून वचून धावचले, मागीर येतात बोटिंग, येतात बोटिंग आणि कसे नॉर्मल बोटिंग जे जास्ती वय झाले असता ते मी बी करू शकता। आणि हे असतं कायकिंग असतं सिंगल बोट, सिंगल बोट कसे तुम्ही आराम बॅलन्स करून तुम्ही करू शकता, फ्लो असता, मजा येतात, ओके। नो सो नेक्स्ट डे झिपलाईन असतात, झिपलाईन बी करू शकता। सो वयल्यान सोडटा ते मी वयल्यान सोडून उदकातल्यान वयता, झिपलाईनाक 300 चार्ज असता, सो कायकिंगाक 350 चार्ज असता, सो जॉर्बिंग असता 300 चार्ज, बोटिंग असता 100 रुपीज, स्विमिंग ओनली स्विमिंग करता म्हटल्या 150 रुपीज असता। आता तुम्ही बोटिंगाचे हे करता पळय, ते वराच्या कोताचेर प्रायस? वराच्या कोताचेर ना, तशें ना, ते एक राऊंड अंदाज कितले हजो राऊंड असता, कितले म्हणजे 1 किलोमीटर ऑर 500 मीटर्स 200 मीटर्स कितले हजो राऊंड? 1 किलोमीटर वचूक हाफ किलोमीटर, ओके। सो तुमका ते सायडान ते दिसता आयलंड, त्या आयलंडाक तुम्ही क्रॉस करून ते सायडान येऊ शकता, ओके। सो जसे तुमगेले गाईड असता, तुम्ही कसे असता, तेगेले वेळ डिफरंट होता, म्हणजे तुम्ही गाईडांक कितले तुम्ही हे करतले, म्हणजे गाईडावर उलवून रावतले जाल्यार तो गाईड किती करता आणि जरा आणि मास्तर दाखवून भावून आणता, ना आले किती करता, आता कोण उलयना पॅडलिंग करना, म्हणजे मागीर भुरगे मागीर। आणि गाईडाचे कितले चार्जेस? गाईडाचे चार्ज काय ना, गाईडाचे काय चार्ज ना, ते कंपनी तर्फे असतात, ओके। सो तुम्ही गाईडावर उलव जाय, किती दिवची गरज ना, किती हे करची गरज, फक्त काय उलेल नाही तुम्ही खुश राहता, म्हणजे इंटरेस्ट असं दाखवलं जाल्यार तो आणि फुडले दाखवता। तुम्ही पॅडलिंग वगैरे, आता हे पॅडलिंग करचे पडतात, पॅडलिंग रोईंग करून आले बी चालतात, गाईडावर आराम उलयले, फोटो काढचे असले फोटो काढले, ते सगळे केले जाल्या गाईड आपणच भोवून आणता, म्हणजे ते किती आता कोण उलवून आले जाल्यार किती आता उग्गी व्हायचे उग्गी येऊचे असे त्याका बी बरं दिसणार। बरोबर, ते गाल्यावर बरे उलवून राहिले तो बरं भोवून आणता।
सो गाईड स्प्रिंगात असता आणि अकस्मात तुम्ही आता किती ॲक्टिव्हिटीज करलेला पडले तुम्ही किती तुमका कळना स्विमिंग कळना किती नाही तुम्ही सांगता गाईड असता आमगेल्या कसे असतात तुम्ही आता उदकान गेले जाल्यार सायडांक तुमकां कायाक घेवन येता तुमकां रेस्क्यू करतले तुमकां सांगतले स्विमींग करना जाल्यार स्विमींग कशें करतले फ्लोटींग कशें करचें सगळें सांगता तुमी सो गायड आसता तुमी सांगता तुमकां सो तुमी येवन विजीट करूं शकता ओके थँक्यू थँक्यू